पुण्यातल्या एक महत्त्वाची बातमी समोर येते. लड़की हूँ लड़ सकती हूँ या मोहिमेअंतर्गत पुण्यामध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. काँग्रेसच्या या कार्यक्रमामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकारी महिला आणि तरुणी यांना सहभागी करून घेण्यात आलं खरं, मात्र आश्चर्याची बाब अशी की तरुणींना कार्यक्रमाची नेमकी रूपरेषा काय, संकल्पना काय होती हेच माहीत नव्हतं. दरम्यान याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारी यांनी. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी लड़की हूँ लड़ सकती हूँ हा जो नारा दिलाय, या नाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये एका विशेष रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खूप मोठी गर्दी मुलींनी या रॅलीसाठी केलेली आहे. या मुलींचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊया. मैत्रिणी, कुठून आली आहेस तुम्ही? इथे कशासाठी आलात? नाही माहिती ताई, तू कशासाठी आली आहे इथे? रॅलीसाठी आली. कुठून आलात? लड़की हूँ लड़ सकती हूँ. इथे काय कार्यक्रम आहे? नाही, रॅली आहे. कोण कोणाची रॅली आहे? लड़की हूँ लड़ सकती हूँ असं कोण म्हणाले? तुला माहिती आहे लड़की हूँ लड़ सकती हूँ हा नारा कोण आहे? नाही माहिती. तू कुठून आली? आम्ही बाहेरून आलोय. हे कशासाठी आला तू? रॅलीसाठी आलोय. कोणाची रॅली? त्यांच्यासाठी. पुण्यामध्ये जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाची गर्दी मी तुम्हाला दाखवलेली आहे, पण यापैकी कुठल्याही मुलीला याची साधी ही कल्पना नाही आहे की हा कार्यक्रम नेमका काय आहे आणि याचा हेतू नेमका काय आहे. कॅमेरामन सुमित भोसलेसह अश्विनी जाधव केदारी, साम टीव्ही न्यूज, पुणे.